मित्रांनो, वर्तुळ म्हणजे सर्कल्सच्या या व्हिडिओ मध्ये तुमचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओ मध्ये आपण एकाच वर्तुळातील कंसाद्वारे अंतरित कोन म्हणजेच अँगल सबटेंडेड बाय अन आर्क ऑफ अ सर्कल वर चर्चा केली. आज आपण त्यावरच आधारित एक प्रश्न सोडवणार आहोत. चला सुरू करूया. दिल्या गेलेल्या आकृतीत कोन आर ओ एस चे माप 160 अंश दिलेले आहे, तर कोन आर एम एस आणि कोन आर एन एस चे माप शोधून काढा आणि कोन आर पी एस आणि कोन आर क्यू एस मधला संबंध सांगा. मित्रांनो, आकृतीला लक्षपूर्वक बघा. इथे कोन आर ओ एस कंस आर एस द्वारे केंद्र ओ वर अंतरित कोन आहे आणि हे दोनही कोन आर एम एस आणि कोन आर एन एस हे आर एस द्वारे वर्तुळाच्या उरलेल्या भागात क्रमशः बिंदू एम आणि एन वर अंतरित कोन आहे. इथे आपण या प्रमेयाचा वापर करू शकतो. एका कंसाद्वारे केंद्रावर अंतरित असणारा कोन वर्तुळाच्या उरलेल्या भागातील कोणत्याही बिंदूवर अंतरित कोनाच्या दुप्पट असतो, म्हणजे कोन आर ओ एस ला समान असेल कोन आर एम एस आणि कोन आर एन एस च्या दुप्पट, म्हणजे कोन आर ओ एस ला समान असेल कोन आर एम एस आणि कोन आर एन एस च्या दुप्पट, ज्याला आपण अशा प्रकारे लिहू शकतो. आपण ह्याला समीकरण 1 आणि समीकरण 2 मानू. या प्रश्नात कोन आर ओ एस चे माप दिले गेले आहे. समीकरण 1 मध्ये आपण ह्याची किंमत जोडून ह्याला अशा प्रकारे सोडवू शकतो. आपल्याला कोन आर एम एस बरोबर 80 अंश इतके उत्तर मिळाले. अशा प्रकारे आपल्याला कोन आर एन एस चे माप देखील 80 अंश इतकेच प्राप्त होईल. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की हे दोनही कोन समान आहेत. तुम्ही याचे कारण सांगू शकता का? होय मित्रांनो, हे दोन्ही कोन एकाच वर्तुळखंडात आहेत आणि आपल्याला माहित आहे की एकाच वर्तुळखंडातील कोन समान असतात. चला पुढे बघूया. आपल्याला हे दोनही कोन कोन आर पी एस आणि कोन आर क्यू एस च्या आपापसातील संबंध सांगायचा आहे. मित्रांनो, ह्यावर तुम्ही स्वतः विचार करा. तुमच्या मदतीसाठी हा एक संकेत बघा. आज आपण एका वर्तुळात कंसाद्वारे अंतरित कोन म्हणजेच अँगल सबटेंडेड बाय अन आर्क ऑफ अ सर्कल वर आधारित एक प्रश्न सोडवला. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.